नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कैप अपडेट 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपणास माहित आहे 16/6/2023 रोजी आपले जे कैप राऊंडचे रजिस्ट्रेशन जे आहेत ते चालू होणार होते, तर काय आहे त्या संदर्भातील अपडेट ते आपण पाहूया। तत्पूर्वी अपन जर आम चैनल अजु ही नवीन आल तो कृपया चैनल सब्सक्राइब करा, तसेज वीडियो आवड़स नक्की मित्रपरिवारा शेयर करूँ वीडियोला लाइक करनास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रों, यापूर्वी अपन अपने सीईटी सेलच एक नोटिफिकेशन ज्यादा अपन जाहिर सूचना अं मन तो पाल हो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई म्हणजे सीईटी सेल। विद्यार्थी मित्रों, तर त्याने जाहीर केलेले हे एक पत्र आहे, त्यामध्ये आपण पाहूया काय माहिती आहे। विद्यार्थी मित्रों, 9 जून रोजी प्रसारित झालेलं प्रदर्शित झालेलं हे जाहीर सूचना निवेदन पत्र आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये आपण पाहू शकतो की विविध शैक्षणिक वर्ष 2023-24 जे आपले कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचे नोंदणी अर्ज जे आहेत ज्याला आपण ऑनलाइन नोंदणी असं म्हणतो त्याचे वेळापत्रकाचे तपशील पुढील प्रमाणे असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला टेबलच्या रूपामध्ये ही जाहीर सूचना दिली आहे। पहिला कॉलम अनुक्रमांक म्हणजे सीरियल नंबर, दुसरा कॉलम अभ्यासक्रमाचे नाव म्हणजे नेम ऑफ कोर्स, त्यानंतर तिसरा कॉलम तपशील म्हणजे डिटेल्स ॲक्टिव्हिटी, त्यानंतर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया दिनांक, तर कोणत्या दिवशी ऑनलाईन नोंदणी करायची त्याचा प्रक्रिया दिनांक। तर विद्यार्थी मित्रों, विविध कोर्सेस जे आहेत आपण इथे पाहू शकता। तर पैकी 12 नंबरला आपला जो कोर्स आहे तो म्हणजेच बीएड अँड ईएलसीटी। तर विद्यार्थी मित्रों, संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचा जो आपला कालावधी आहे तो कधी सुरू होणार आहे, तर 16/6/2023 म्हणजेच विद्यार्थी मित्रों आज शुक्रवार रोजी हा नावनोंदणीचा आपला कालावधी आपल्याला पाहायला मिळतो। तर चला पाहूया आपल्या सीईटी सेलवरती या संदर्भात काय आहे ऑनलाईन अपडेट। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करावी। विद्यार्थी मित्रों, आपण सीईटी सेलच्या वेबपेजवरती आलो आहोत। आपण इथे सीईटी सेलचा लोगो तसेच कॅप पोर्टल संदर्भात असणारी सूचना आपलं कोटेशन हे पाहिल्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रों कॅप पोर्टल एक्झामिनेशन पोर्टल इयर 2023-24 याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला ह्यालावरती स्क्रॉल करायचं आहे। विविध सीईटी आपलं सीईटी सेल घेत असतं, मेडिकल एंट्रन्स ज्याला आपण म्हणतो एमएसटी सीईटी ह्याचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे, तसेच एमबीए सीईटी व इतर सीईटीचे निकाल जाहीर होऊन त्यांच्या पुढच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता महाबीएड जनरल अँड ईएलसीटी त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण त्याला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रों आपण एका पेजवरती येऊन पोहोचतो जिथे आपण पाहू शकतो इथे एक अलॉटमेंट आहे, जुनं नोटीस आहे यापूर्वी जे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों रिझल्टचा अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते, रिझल्ट लागलेला तोही आपण ऑलरेडी पाहिलेला आहे। तसेच विद्यार्थी मित्रों आपण रजिस्ट्रेशन केलेले सीईटीचा फॉर्म जो आपण भरलेला आहे त्याचं रजिस्ट्रेशनचं इथं आपल्याला रजिस्ट्रेशनचं लिंक इथं पाहायला मिळते, तसेच आपली स्कोअर कार्डची लिंक आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले जे नवीन रजिस्ट्रेशन्स आहेत त्याची लिंक अजून सुरू होणे बाकी आहे। ही आपल्याला जुनी एक लिंक आणि एक न्यूज इथे रनिंग न्यूज पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रो ह्याची नोटीस अजून आपल्या सीईटी सेलवरती आपल्याला अपडेट झालेली दिसत नाही आहे। तर आपण परत मेन पेजवरती येऊया। विद्यार्थी मित्रो मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचं जे नोटिफिकेशन पाहायला मिळतं जे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ते म्हणजे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उमेदवारासाठी सुसंवाद सत्र घेण्यात आलं होतं। विद्यार्थी मित्रों तर हे जे सत्र आहे याचा सारांश पण आपण त्यावरती आधारित एक व्हिडिओ बनवला होता, जेणेकरून त्यातील सर्व बाबी आपल्या समोर आपण मांडल्या होत्या। तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या। विद्यार्थी पालक संवाद सत्र असं टायटल आपल्याला त्या व्हिडिओला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रों आपण सर्व टॅब इथं पाहिल्यानंतर आपल्याला इथं अपडेट सध्या तरी
नाही आहे तर लवकरच आपली अपडेट उपलब्ध होईल। तशीच आपण एक सूचना काल पाहिलेली आहे ज्यामध्ये कॅप शेड्यूल लवकरच अपडेट होणार आहे, अपलोड होणार आहे अशा प्रकारे नमूद करण्यात आलं होतं। तर विद्यार्थी मित्रो, आपल्या सी ई टी सेलला नियमितपणे भेट देत राहणं गरजेचं आहे। आज 16 तारखेला आपल्याला सांगण्यात आलं होतं 16 जून 2023 रोजी आपले कॅप रजिस्ट्रेशन बीएड जनरल सी ई टी अँड स्पेशल सी ई टी या संदर्भातले जे कॅप रजिस्ट्रेशन होते, ॲडमिशन रजिस्ट्रेशन्स होते, ते आज चालू होणार होते, परंतु अद्याप त्याचा अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत नाही। तसेच विद्यार्थी मित्रो, आमच्या चॅनलला लिंक राहा, जेव्हा हे अपडेट येईल त्यावेळेस नक्कीच आमचा व्हिडिओ आपल्याला मदतगार ठरेल, आपल्याला अपडेट देईल। विद्यार्थी मित्रो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।